नमस्कार, मी देवेंद्र शिरूरकर. आपण पाहतात सिव्हिक मेलर. आपल्याला हे ठाऊक आहे की यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा अब की बार 400 पार असे काहीतरी घोषणा दिलेली आहे. मात सध्या काही ठिकाणी मतदान झालेलं आहे, काही ठिकाणी मतदान होणार आहे. त्यातले 400 पार मधली एक जागा एका जागेवर म्हणजे सुरतच्या जागेवर विरोधकांचा अर्ज बाद झाल्यामुळं आणि इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळं तिथं भाजपचा उमेदवार निवडून येण्याची फक्त केवळ औपचारिकता उरली आहे. त्यामुळे आता 399 असा हिशोब सगळेजण करतायत. साधारणतः आपल्याला हे ठाऊक आहे की त्यांनी घोषणा 400 पर्यंतची दिलेली असली तरी त्यामागे त्यांचं गणित काय 370 आणि मित्रपक्षांसह बाकीच्या जागा असं त्यांचं काहीतरी गणित असल्याचं सांगतात. राजकीय विश्लेषक असं सांगतात की एवढ्या जागा भाजपला मिळणार नाहीये. भाजपनी दावा जरी 400 पारचा केलेला असला तरी भाजप बहुमतापर्यंत जाईल आणि त्यावर मागे पुढे कुठेतरी 10-20 जागांमध्ये लटकेल, परंतु 400 पार होणं शक्य नाही. उलट भाजपचे समर्थक असं सांगतात की नाही, यावेळी त्यांनी खूप तयारी केली आहे. दक्षिण भारतामध्ये जिथं भाजपला पाय रोवायला देखील जागा नाही, जिथं फारशा जागांची अपेक्षा नाही, अशा राज्यांमध्ये भाजपला भरपूर यश मिळेल असं भाजपचे अंतर्गत कार्यकर्ते सांगत आहेत. पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश या बऱ्याचशा राज्यांमध्ये जिथे भाजपची ताकद फारशी नव्हती, जिथं भाजपच्या विरोधामध्ये तिथला स्थानिक पक्ष खूप मजबूत आहे, अशा ठिकाणी भाजपच्या जागा वाढतील असं भाजपचे काही कार्यकर्ते मान्य करत आहेत. त्यामुळं ह्याबद्दलची जी काही एक साशंकता होती की 400 जागा यांना खरंच मिळतील का, किंवा कदाचित बहुमतापर्यंत ते जातील पण 400 जागा मिळणार नाहीत, असे दोन्ही बाजूनी जे काही चर्चा सुरू आहेत त्याबद्दलचं गांभीर्य अजूनही कायम आहे. त्यामुळं आता दुसऱ्या जेव्हा बाकीचे सगळे टप्पे पार होतील निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि निकाल लागेल त्यावेळीच हे नेमकं आपल्याला कळू शकेल की 400 जागांचा यांचा दावा कितपत योग्य आहे किंवा नाही. मात्र तरीही याबाबतची उत्सुकता अद्याप कायम आहे आणि 400 जागांचा भाजपचा दावा कितपत खरा ठरतोय हे मात्र निकालावरच आपल्याला समजणार आहे. कदाचित आपण येत्या काही दिवसांनंतर याबाबतची अजून काही रंजक माहिती आपल्यासमोर मी नक्की आणेल. तोपर्यंत धन्यवाद.